माझा त्याच्यामध्ये रोल काय हे मला प्रश्न कळत नव्हता. कारण मला प्रश्न पडला होता या महाराष्ट्रामध्ये जे चित्र उभं राहिलंय, त्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा एक आक्रोश दिसतोय, आक्रोशाचं उत्तर घटनेमध्ये कायद्यामध्ये कसं काढता येईल. माझ्या समोर एखादी फाईल असते ज्याच्यावर एक सही केली आणि माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं. मी तुम्हाला शिवरायांची शपथ घेऊन सांगते, एक क्षणाचाही विलंब मी लावला. अशी कुठली फाईल माझ्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर नाही. आज ही फाईल कुठं आहे? ही फाईल माननीय कोर्टासमोर आहे. पण कोर्टाचा निकाल हा लवकर करण्याची भूमिका सरकार घेऊ शकत हा विश्वास देण्यासाठी मी तुम्हाला आले आणि ती घ्यायला लावायला भाग पाडायला आपण सर्व सरकारला लावू शकतो. तुम्ही आणि हे सरकारचा दूत नाही, आज तुमचा दूत आहे. मी ते तुमच्या भावनांचा माझ्या मनामध्ये ज्या काही तुमच्या भावना जे काही तुमच्या अडचणी आहेत, ठीक आहे, सरकारने अण्णासाहेब पाटील विकास आर्थिक विकास महामंडळ केलं, पंजाबराव देशमुख स्कीम केली, सरकारने सवलत दिली, हॉस्टेल करण्याची घोषणा केली, ज्यांना हॉस्टेल नाही त्यांना भत्ता देण्याची घोषणा केली. पण अनेक ठिकाणी असा प्रश्न आहे, आज मला फार महत्वाचा प्रश्न वाटला. दादा पाटीलांनी सांगितलं की अशा प्रकारे 50% शुल्क सरकार घेणार असं म्हणून अनेक मराठा तरुणांना ऍडमिशन नाकारले जात असतील, तर हे सत्य, हे भीषण सत्य सरकारसमोर मांडण्याची आवश्यकता आहे.